माहीम पोलिसांनी रमेश भट आणि त्याच्या कुटुंबियांना हजारो गुंतवणूकदारांना सुमारे 80 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केली आहे. सर्वात भरवशाची गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्ट खात्यात पैसे गुंतवून भटनं लोकांना फसवलंय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. हा रमेश भट, त्याचा हा जावई सागर मोहिरे आणि त्याची मुलगी भूमिका मोहिरे, हा त्यांचा मुलगा हुंकार भट असा हा भट परिवार. या रमेश भटनं माहीम येथील पोस्ट खातेधारकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार माहीम पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रमेश भट हा पोस्टाचा अधिकृत एजंट आहे, त्यामुळे या पोस्ट खात्यात त्याच्या वरपर्यंत ओळखी आहेत. 5 ते 10 वर्ष या रमेश भटच्या माध्यमातून राजेश पोद्दार, स्मिता सातर्डेकर, रत्नप्रभा शेटये यांच्यासारख्या सामान्य शेकडो लोकांनी पोस्टात पैसे भरले. खातेधारकांनी पैसे भरलेली 5 आणि 7 वर्षाची स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर प्रत्येक खातेधारकाचे किमान 5 ते 15 लाख रुपये जमा झाले होते. पण आता खातेधारकांच्या खात्यात फक्त 100 रुपयापासून 8 ते 10 हजार रुपये जमा आहेत. कारण रमेश भट खातेधारकांकडून घेतलेल्या रकमेपैकी 95 ते 99% रक्कम पोस्टात भरायचाच नाही, पण पोस्ट खात्याच्या पासबुकवर आणि त्याच्या कम्प्युटरवर मात्र तो पूर्ण पैसे भरण्याची नोंद करायचा. मी गेले 23 वर्ष त्यांना ओळखते. अगदी त्यांनी सुरुवात केली होती ना तेव्हापासून, अगदी छोट्या रकमेपासून जे चालू केलं होतं, तर आतापर्यंत जी मोठी अमाऊंट झाली डबल करून करून, तर आता हा सगळा घोळ कधी गेल्या नोव्हेंबरमध्ये आम्हाला कळला, जेव्हा माझ्या मैत्रिणीचे पैसे मिळाण्याचे झाले तेव्हापासून. रमेश भट हा एकटाच फक्त पोस्ट खात्याचा एजंट नव्हता, तर त्याच्या परिवारातील जवळपास सर्वच सदस्य पोस्ट खात्याचे अधिकृत एजंट होते. जुना एजंट असल्यानं माहीम पोस्ट खात्यात रमेश भटची चलती होती, त्यामुळे रमेश भट मार्फतच पैसे गुंतवा असा सल्ला पोस्ट अधिकारीच लोकांना द्यायचे. त्यानुसार रमेश भटनं सुरुवातीला शेकडो खातेधारकांना पोस्ट खात्यापेक्षा जास्त व्याज देऊन खातेधारकांचा विश्वास संपादन केला. पण मुळात रमेश भट खातेधारकांचे पैसे पोस्टात भरायचाच नाही, तर तो खातेधारकांचेच पैसे एकमेकांना व्याज म्हणून फिरवायचा आणि कोट्यावधी रुपये जमताच पैसे घेऊन उभारा केला, अशी तक्रार आता मुंबई पोलिसात करण्यात आली आहे. मी पोस्टाची लीगल एजंट असून मला, मी प्रेग्नेंट होती 2007 मध्ये, मला भरपूर इथे त्रास देत होते. ते स्वतः तिकडचे कार्यकर्ते म्हणाले की तुम्ही हा बिझनेस तुम्हाला जमत नाही तर तो भटांना सोपवा. मग मी त्यांचं ऐकून मी भटांकडे गेली आणि हा बिझनेस दिला. खर तर रमेश भट आणि पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांच्या फसवणुकीच्या धंद्याची माहिती पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही वर्षापूर्वीच मिळाली होती, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. आता मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निदान मुंबई पोलीस तरी योग्य तपास करून खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर परत करतील अशी अपेक्षा खातेधारकांना आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.